नांदगाव मतदारसंघातील नवनिर्वाचित आमदार सुहासना कांदे यांची सलग दुसऱ्यांदा विधानसभेवर निवड झाल्याबद्दल माजी आमदार अनिल आहेर यांनी शुभेच्छा दिल्या आहेत त्याचे नवनिर्वाचित आमदार श्री सुभाजी कांदे हे दुसऱ्यांदा विधिमंडळामध्ये तालुक्याच्या प्रतिनिधी होऊन त्या ठिकाणी गेले आहेत नव्वद हजारापेक्षा अधिकचं मताधिक्य त्यांना या तालुक्याने या निवडणुकीत प्रदान केलेलं आहेत खरं म्हटलं तर तालुक्याचे शनी महाराज मंदिर हे पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून याचा उल्लेख आपण सातत्याने बघतो आहे शनी मंदिराचा ब वर्गाचा दर्जा गेल्या सरकारने त्याला दर्जा दिला ब वर्गाचा आणि ह्या वर्षामध्ये अलीकडच्या कालखंडामध्ये नवीन सरकारच्या कालखंडामध्ये या ब वर्गच्या दर्जाच्यासाठी वा भरपूर भरघोस असा निधी उपलब्ध करण्याचा आमचा विश्वस्त मंडळाचा प्रयत्न राहणार आहे आणि या ठिकाणी ब वर्ग दर्जासाठी जसे आमचे आमदार त्यावेळी प्रयत्नशील होतेच तसाच प्रयत्न नवे नव्हे तर तसंच यशस्वी वाटचाल या निधीच्या संदर्भामध्ये ते करतील आणि साधारणपणाने पंचवीस कोटी रुपयाच्या आसपास आमचा विकासाचा आराखडा तयार होत आहे आणि ती मागणी आम्ही शासन दरबारी लावून धरणार आहेत आणि आमदाराच्या माध्यमातून तो निधी उपलब्ध करण्यासाठी आम्ही सर्व विश्वस्त मंडळ या बाबतीत तत्परतेची भूमिका या ठिकाणी बजावणार आहोत या ब वर्गाच्या अनुषंगाने तालुक्याचा प्रतिनिधी म्हणून त्यांना त्यांचं अभिनंदन या ठिकाणी मी करेल आणि त्यांच्या भावी वाटचालीसाठी मनापासूनच्या शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो धन्यवाद नमस्कार